अशा पद्धतीने काय करतो, सोने काढतो. मित्रांनो, खरं इथं आपल्याला फोन केला यांनी, आणि पत्थर आहे नगर रोड पुणे थोडस पार्किंग मध्ये येण्यामध्ये पार्किंग मध्ये बघू शकता ना कशा पद्धतीने. थोडीशी जागा भेटली आहे आणि जागा भेटली तर तो कशा पद्धतीने हे करतो. अजून नागाला भीती वाटली नाही, भीती वाटतो त्याच वेळेस तो एक सुंदर असा तो फणा काढत असतो. बघ आता, बघ आता कसा दिसतोय. आणि मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा. ज्यावेळेस भीती जाणून त्यावेळेस तो अशा पद्धतीने काय करतो, सोने काढतो. तर सुंदर असा फणा काढलाय आणि इथं सगळे म्हणत होते बाई हे घ्या कोबरा हे घ्या, तर ते म्हणत होते की कोबरा नाही आहे. आणि आता सुंदर असल्याने काय केलेलं आहे, फणा काढलेला आहे. किती सुंदर असायचं स्पेक ते, त्याचबरोबर त्याची स्वीची निसर्गाने दिलेली ही एक देण आहे यांना. ज्यावेळेस भीती जाणवते त्यावेळेस असं सुंदर असं तो काय करतो, फक्त फणा काढतो. आणि फणा काढून काय करतो, आपल्याला फक्त एक भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. गर्मी चालू आहे आणि गर्मी चालू असल्या कारणाने साप असे काय करतात, आपल्या घराच्या आसपास त्याचबरोबर जिकडे थंडावा भेटेल तिकडे ते ओढवले जातात. जास्त वेळ नाही घेता, अजून नाग आहे याला आपण काय करणार आहे, बॅग सेट करूया आणि याला इकडं पॅक करणार आहे. बघा सुंदर असं जवळ तुम्हाला असं कधी पाहायला भेटणार नाही. तर आता याला पॅक करूया पाण्याच्या मार्गावर. छोटासा आहे बघा, कसं अंग चोरून आता तो काय करणार आहे, पळण्याचा असा प्रयत्न करणार. तरी आपली इथं पिशवी आहे, ज्या पद्धतीने आम्ही सापाला पॅक करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका, अथवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. पिशवीमध्ये त्याला अंधार वाटला आणि अंधार वाटल्यामुळे तो आरामशीर हा आत्मदेव गेला. ज्या पद्धतीने आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतो तुम्ही असं करू नका, अथवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. लागतंय का?